एकीकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी मला पलटी झालेली बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या दोन तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्यांच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आले आहेत पहा. गाडीवान गोंधळला होता. त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे हीच लाख मुलाची गोष्ट आहे. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील. कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुमच्या कामाचंही पाहू. तुला आणखी काही हवे असल्यास सांग. धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुनके आवरता आवरेनात. अधिकाऱ्याच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली.